आमदार अनिल बाबर यांच्या निधनानं आपण खऱ्या अर्थानं शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावलाय, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्यात. तसंच अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्यात. आज सकाळी बाबर यांचं निधन झालं ही बातमी समजताच मुख्यमंत्री शिंदे यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाची आज होणारी बैठक रद्द केली असून ते दुपारी स्वतः अंत्यदर्शनाला सांगलीला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये त्यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगं आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. बेघरांना घर मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. रक्तदान शिबिरांचं आयोजन करणं किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केलंय. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीनं लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनानं शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावलेला आहे, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलेलं आहे. राज्य मंत्रिमंडळाकडे चर्चेत असलेले अनेक प्रश्न आणि समस्या याच्यावर तोडगा काढण्यासाठी तसंच विविध नव्या योजनांवर संवाद साधण्यासाठी दर आठवड्याच्या बुधवारी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या बैठकीला उपस्थित असतात. मात्र आज सकाळीच अनिल बाबर यांच्या निधनाची बातमी येऊन धडकली. त्यानंतर शिंदे गटाचं वातावरण शोकाकुळ झालं. तसंच आपले सहकारी असलेल्या आमदाराच्या अंत्यदर्शनाला सांगलीला जाण्याचंही मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय. त्यामुळे आजची कॅबिनेट बैठक रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.